गडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा, या एमआयएमचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी. विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा, एमआयएमचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावातील मुस्लिम समाजाच्या घरावर हल्लेखोरून तोडफोड जाळपोळ करून मारहाण करण्यात आली याच्या निषेधार्थ 19 जुलै रोजी एआयएमआयएमच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रवादी पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद केलंय की अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तसेच विशाळगडावर मोर्चा काढणार याची पोलिसांना माहिती असतानाही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. कायदा हातात घेऊन दंगल करणाऱ्यांना मोकळीक दिल्याचं स्पष्ट दिसत आहे. विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, तसेच जिल्हाध्यक्ष दानिश यांच्या नेतृत्वाखाली समस्त बुलढाणा जिल्हा पदाधिकारी यांची उपस्थिती होती. अतिक्रमणाच्या नावाखाली 40 ते 50 कुटुंबावर हल्ला करण्यात आला. या घटनेनं राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेला आळा घालता आला असता पण तसा प्रयत्न केल्याचं दिसत नाही. महाराष्ट्रात झुंडशाहीच्या बळावर दंगली घडवण्याचं हे कारस्थान दिसत आहे. राज्यात यापूर्वीही सामाजिक शांतता बिघडावी यासाठी जो 2 जाती धर्मात दंगली घडवण्याचे प्रयत्न झाले यातून काही बोध घेतल्याचं दिसत नाही. विशाळगडाखालील गजापूर गावातील या घटनेत ज्या कुटुंबाचं नुकसान झालंय त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकसान भरपाई द्यावी, घटनेची चौकशी CBI मार्फत व्हावी व प्रमुख मागणी म्हणून UAPA कायद्याअंतर्गत हल्लेखोरावर कडक कारवाई करण्यात यावी, संबंधित निष्क्रिय व कर्तव्यात कसूर करणारे जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, झालेल्या हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळे व मुस्लिम समाजाच्या घरांची शासनाने नुकसान भरपाई द्यावी, हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी 5 लाख रुपये सरकारतर्फे देण्यात यावे, मुस्लिम समाजासाठी आरक्षण कायदे त्वरित विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ पारित करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष मोहम्मद दानिश, मोहम्मद शिपत, ॲडव्होकेट रयाजुद्दीन कादरी, अलीभाई, बाबूभाईसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आपला जिल्हा आपला महाराष्ट्र, मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम शहा, बुलढाणा. व्हिडिओ बनाती है की विशाळगडावर झालेल्या अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदूंनी एकत्र यावं आणि तिथलं अतिक्रमण काढावं आणि अतिक्रमण मुक्त करावं. मेरी महाराष्ट्र की खूप या डिपार्टमेंट से IBC CID से एक सवाल है कि जब डॉक्टर मोबीन इम्तियाज जलील और दानिश शेख निवेदन देना चाहते हैं पूरे तरीके से, जो मेरा संवैधानिक अधिकार है, मेरे को मेरा संविधान ने अधिकार दिया, जो मेरा फंडामेंटल राइट है उसको दबाने की ये पुलिस कोशिश करती है. जब वो हर्षोल ठाकुर मीडिया के ऊपर आकर जब वो बात करती है तो पूरे महाराष्ट्र के लोग वहाँ पर जमा होते हैं अतिक्रमण निकालने के नाम पर, मुसलमानों के निहत्ते बच्चों को, औरतों को मारती है, उनके कारोबार